नाना पाटेकर ही पहिली व्यक्ती आहे जिने मीडियासमोर माझ्या कामाला ॲप्रिशिएट केलं अँड आय कांट टेल यू दिलीप दादा मला त्यावेळेला इतका कॉन्फिडन्स मिळाला होता बहात्तर महिला की कुणीतरी पहिल्यांदा आयुष्यात माझ्या कामाबद्दल कॅमेरासमोर बोललं यार कुणी बी आई भाऊ बहीण तुझ्या पाठीशी उभं राहणार नाही बरं का एकला जाळात उभा राहशील बाबा ही आयुष्याची फिलॉसॉफी आहे मुंबईमध्ये कशी राहणार हो हो काय होणार मला माहीत पण नव्हतं अठरा महिने माझ्याकडे काम नव्हतं पण मी अठरा महिने काय केलंय मी सकाळी उठायचे सकाळी उठले की ब्रश करताना एक फिल्म लावलेली असायची माझ्या कामाच्या ठिकाणी आहे ना मला असं वाटतं की कम्फर्टेबल नसायला पाहिजे आपण जितके कम्फर्टेबल होत जातो ना म्हणजे आपल्याला वाक्य येत आहेत आणि आपण फटाफट बोलतोय आणि आता झाला सीन वा वा असं वगैरे मला ही सगळ्यात भयानक सिच्युएशन वाटते डोळ्यातनं मिळणारं ते सुख आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत इफ यू आर मीटिंग शरीर शारीरिक आकर्षण आहे तुम्ही एकदा भेटाल दोनदा भेटाल आठ वेळा भेटाल दहा वेळा भेटाल ते संपणार आहे एका पॉईंट नंतर कॅन्डल मार्चमध्ये निलेश दिवेकर बरोबर माझा इंटिमेट सीन होता हाँ, एक आणि म्हणजे सेटवरचे से सगळे लोक ऑकवर्ड होते आणि मी सगळ्यांना कम्फर्टेबल करत होते ऑकवर्ड <laughs> नमस्कार मी दिलीप ठाकूर एड्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या गप्पाटप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमची जी सेलिब्रिटी आहे ती थोडी वेगळी आहे ग्लॅमरच्या क्षेत्रात वावरत असूनही कळत न कळतपणे आपली वेगळी स्पेस ओळख निर्माण करण्यात यशस्वी होत असलेली अशी स्मिता तांबे तर स्मिता तांबे इट्स माझ्या डिजिटल चॅनलमध्ये तुझं आम्ही स्वागत करतो थँक्यू मडवरनं येताना दोन प्रकार आहेत पूर्वापारचे आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांचे आणि आमचे पण मीडियाचे एकतर आम्ही असा हा वळसा घालून वगैरे येणार कुठे किंवा जेट्टीने येणार म्हणजे मुंबईत राहून मुंबईच्या ट्रॅफिकपासून जर दूर जायचं असेल तर आज मेट्रो आहे आता पूर्वी नव्हती पण जेट्टी पूर्वापार आहे आणि मला आठवते म्हणजे मी ज्या काळामध्ये करिअर सुरू केलं ऐंशीच्या दशकात त्याला मी जेट्टीने यायचो तेव्हाची जेट्टी तो थरार आणि ह्या बाजूला उतरताना मग ते धक्का नसणं वगैरे आणि मग ते थरथरत उतरायचं वगैरे पण एक मडला गेल्यानंतर मला आजही आठवते रमेश सिप्पीचा सा, सागरचा सा सेट लागलेला त्या अक्सा बीचवर वगैरे तुला कसं मड आता आताचं मड कसं आहे तुझ्या दृष्टीने कारण मडला राहणारा मराठी कलाकार ही तुलाच माहिती आहे का एक एक दुर्मिळ गोष्ट अशी आहे <laughs> मडला राहणारा मराठी कलाकार अगदी बरोबर कारण की मी मी जेव्हा लोकांना सांगते की मी मडालँड मध्ये राहते तेव्हा काय अशी रिएक्शन येते तिकडे कोण राहतो पण मी दोन हजार पंधरा साली तिकडे राहायला गेले आणि खूप विचार करून मी तिकडे राहायला गेली याचं कारण असं आहे की तो जो जेट्टीचा ट्रॅव्हल आहे ना सगळा तो तुम्हाला तुमचं काम सोडायला भाग पाडतो आणि तुम्ही तुमच्या घरात एंटर होता अच्छा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर निघता आणि मी जेव्हा ती जेट्टी ट्रॅव्हल करते तेव्हा मी माझ्या कामाच्या झूम मध्ये येते सो so बेसिकली खूप आपलं जे प्रोफेशन आहे म्हणजे मीडिया इंडस्ट्री आपलं जे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही सगळी जी इंडस्ट्री आहे ना ती ट्वेंटी फोर आवर्स आपण कामात असल्यासारखे असतो हो, आपल्याकडे हो, वर्किंग हो, आवर्स नाही आहे हो, आपलं हो, काम संपलं तरी आपल्या डोक्यामध्ये तेच ते विचार तेच तेच ते विचार असे चालू राहतात पण लहानपणीची ती लाकूड तोड्याची गोष्ट आठवते मला आईची की एक लाकूड तोड्या होता कंटिन्युअस कुराडीला धार न करता लाकूड तोडतोय 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 आणि दुसरा लाकूड तोड्या होता तो एक तास तोडतोय छान झोप घेतोय मध्ये परत धार लावतोय कुराडीला आणि परत त्याने जास्त लाकडं कापली होती सो बेसिकली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला तुमच्या कामापासून डिटॅच यू आर नॉट ट्वेंटी फोर आव्हर ऍक्टर असूही नाही असूही नाही चोवीस तास तुम्ही ऍक्टर असू शकत नाही मग तुम्ही कधी स्वतःशीच खोटे वागायला लागता ते कळत नाही तुम्हाला सो दोन हजार पंधरा साली अगदी विचारपूर्वक मी तिकडे शिफ्ट झाले एक वर्ष मी रेंटवर राहिले तिकडे आणि एक वर्षानंतर मग मी ठरवलं की दिस इज द प्लेस व्हेअर आय वॉन्ट टू लिव्ह की जिथे माझं घर असावं बेसिकली मला फ्लॅट घ्यायचा नव्हता मला घर घ्यायचं होतं व्हेरी oh, गुड सो so, तिथे माझं घर असावं आणि देन मी तिकडे फ्लॅट विकत घेतला जो असा थोडासा पुण्याच्या आर्किटेक्चर कारण की आपल्याला घरातनं जिने आणि अशी एक सवय आहे आपल्याला थोडंसं तर माझं मग मी डुप्लेक्स हाऊस तिकडे घेतला आणि तिकडे गेल्यापासून बेसिकली माझ्या आयुष्यामध्ये आधी पुस्तकं वाचायचं आहे पण तिकडे जेव्हा आपण पुस्तक वाचायला वाचा सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला डिस्टर्ब करणारं कोणी नाही आहे मग मी एकटाकी पुस्तकं संपवली आहेत अरे वा सुरू केलं पुस्तक, के पुस्तक आणि संपलं फिल्म सुरू केली जी सगळेच लोक करतात अर्थात पण संपली परत दुसरी फिल्म लावली संपली सो so, एक एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन आणि माझ्या कामापासून दूर पण तू गर्दीपासून पण दूर राहील ते हो मला नाही आवडत गर्दी स्टार म्हटल्यानंतर त्याला गर्दी आवडते पण <laughs> मी स्टार नाही मी ऍक्टर आहे म्हणणे मला येणार आहे त्याकडे जो काय मी तुझं काम पाहत आलेलो आहे त्याकडे पण आता आता येताना कसं वाटलं भर दुपारी ऊन आहे आणि ती मरची जी टी तिथून तू अंधेरीला आली आणि तिथून आता अंधेरी पश्चिम पर्यंत आलेली आहे की काय विचार करत करत आली आता इकडे बेसिकली हे सगळं हा जो ट्रॅव्हल आहे ना हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे हा जो संपूर्ण ट्रॅव्हल आहे ना हा माझ्यासाठी मेडिटेशन आहे मी ज्या कुठल्या मीटिंगला जाते ज्या कुठल्या व्यक्तीला भेटायला जाते तशी मी आज तुम्हाला भेटायला येते तर मी तुमचे प्रीवियस सगळी काम मी बघून आली आहे तुमचे होमवर्क्स होमवर्क नाही आपण ज्या व्यक्तीला भेटायला जाऊ यू शुड रिस्पेक्ट एव्हिवन थँक्यू कारण की तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तीला भेटताय ना त्याने त्याच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची स्पेस म्हणजे वेळ तुम्हाला दिलेला आहे तुम्ही जर रिस्पेक्ट करायला शिकला नाहीत ना तर समोरचा माणूस आपल्याही वेळेचा रिस्पेक्ट करत नाही त्यामुळे मला असं वाटतं एक बेसिक भावना आहे ती म्हणजे कुठलीही व्यक्ती असो आपल्या त्याच्याबद्दलच्या काहीही भावना असो पण जेव्हा पण तुम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करताय किंवा बोलताय किंवा काहीही पद्धतीचा वेळ एखादं पार्सल जरी झालं यू हॅव टू रिस्पेक्ट यू हॅव टू ग्रीट आणि हे मला असं वाटतं की बेसिक मॅनर्स आहेत तर ह्या सगळ्या ट्रॅव्हलमध्ये मी जेव्हा केव्हा कुठल्या मिटिंगला जाते किंवा काही करते तेव्हा पूर्ण ट्रॅव्हल आणि मी मी शक्य तितका पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करते शक्य तितका म्हणजे कारण की मला तिकडे वेगवेगळी माणसं दिसतात म्हणजे माझ्या कैक सिनेमातल्या पात्रांमध्ये जे डोळ्यांच्या लकबी आहेत किंवा काय तर त्या मला अशा कुठेतरी त्या माणसांना भेटून सापडल्या भेटून सापडल्यात यू जस्ट इमॅजिन एखादा ऍक्टर आहे तो, तो oh, oh. एका छान एक एसी कारमध्ये ट्रॅव्हल करतो मग तो त्याच्या आलिशान घरामध्ये जातो मग तो परत तिकडनं कुठेतरी शूटिंगवर निघाला आहे त्याच्या फ्लाईटने जातो आहे बिझनेस क्लासने जातो आहे मग परत कुठेतरी ट्रॅव्हल करत कुठे जातो आहे आणि त्याचा माणसांशी संपर्क नाही आहे तर मग त्याच्या कामाची रिलेटेबिलिटी कशी काय राहणार तुझ्या बोलण्यातला एक जो मुद्दा मगाशी तू म्हणालीस की चोवीस तास आपण कलाकार किंवा अभिनेते नसावं नसावं नसाव। पण मला असे अनेक कलाकार माहिती आहेत पूर्वापारचे ज्यांना भेटलोय पण काहींशी माझा परिचय देखील होता आहे पण ते बरेच जण विसरायचे नाहीत की मी अमुक आहे पडद्यावरच्या प्रतिमेच्या प्रेमात किंवा एम एजच्याच प्रेमात ते प्रत्यक्षात राहायचे प्रत्यक्षात बोलायची वागायची दिसायची पाहायची पण ते खरं आपली दुनिया की ही खरी आपली दुनिया मला असं वाटतं की मी जन्माला आले माझे रूट्स काय आहेत पहिल्यांदा मी स्मिता आहे स्मिता हे सुद्धा नाव आहे दॅट्स जस्ट अ नेम नथिंग एल्स बेसिकली माझा सोल मी जिथे कुठे ट्रॅव्हल करते काहीतरी पर्पज आहे माझं इथे येण्याचं आणि ते पर, त्या पर्पजवर तुम्ही येता मी पहिलीच असताना मला माहीत नव्हतं की मी पाचवी नंतर माझी ही शाळा असणार आहे किंवा माझं हे कॉलेज असणार आहे तो इट इस ट्रॅव्हल आहे आपल्या सगळ्यांचा सा ट्रॅव्हल आहे कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला माहित नव्हतं की मी अभिनेत्री होणार आहे मी तर प्रोफेसर होणार होते तर तुम्हाला तुमचा तुमचं जे आयुष्य आहे ते तुम्हाला कुठे घेऊन चाललंय ते तुम्हाला माहीत नसतं आणि तुम्हाला असं खूप वाटत असत ऍक्च्युली इट इज अ इगो फेस की तुम्हाला असंच वाटतं की हे सगळं मी करतोय हे सगळं माझ्यामुळे आय एम द नरेटर वगैरे वगैरे पण आयुष्यात असे खूप प्रसंग येतात काही लोकांना ते रिअलायझेशन झोन नसतो त्यांना असं वाटतं की हे घडलं आहे ते माझं चुकलेले डिसिजन आहेत नाही माझेच चुकलेले डिसिजन आहे इट इज नॉट अबाउट दॅट तुमच्या आयुष्याचा एक पर्पज आहे तिकडे तुम्ही ट्रॅव्हल होत आहे तर त्या तुम्ही त्या सगळ्या अनुभवांच्या सर्कलमधनं ट्रॅव्हल होत आहे so, सो इट्स ऑल अबाउट ट्रॅव्हल तुझ्या सिनेमाचं जर आपण कॅटलॉग किंवा प्रगती पुस्तक बघितलं म्हणजे मला जोगवापासून सुद्धा माहिती आहे इतर अब... माझ्या आठवणीप्रमाणे जोगवाच्या वेळेला मी तुला प्रश्न केलेला आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिला प्रश्न करणार पत्रकार मी येतो मी कधीच विचारणार नाही कारण की तेव्हा मला जेव्हा म्हणायचं ना प्रेस कॉन्फरन्सला मला असं तर मी मागे मला का कोण प्रश्न विचारेल आपल्याला काही अजून फिल्म पण आली नव्हती काही नव्हतं पण तेव्हा एक क्युरिओसिटी असायची आपल्याला प्रश्न आला तर आपण काय उत्तर देणार आहोत आपल्याला सवय नसताना बट आय रिमेंबर क्वेश्चन तर तू जसं आता मग म्हणाली की स्टार ना ऍक्टर आहे पण ते तू कामातून दाखवलं पण ते कामातून नंतर दिसलं पण तुला ह्याची कधी जाणीव झाली की आपण ह्या सेलिब्रिटी सारखं न राहता आपली स्पेस आपली ओळख ही काहीतरी वेगळी असली पाहिजे कारण ग्लॅमरच्या क्षेत्रात नये अशा पद्धतीने हटके शब्द मी वापरतो राहणं हे ना इथे खूप तयारी लागते ते खूप तयारी लागते हा स्वतःवर विश्वास लागतो अर्थात आणि दिखाऊ जगामध्ये आपण आपल्या पद्धतीने दिसावं हे कसं काय तू आत्मसात केलं नाही मला असं वाटतं की ती अगेन तो माझं जर्नी आहे सगळा मी असं काहीच ठरवलेलं नव्हतं पण मी एका गोष्टीला मात्र ॲप्रिशिएट करेन ती म्हणजे माझ्या आई संस्कार म्हणजे वडील वो तुझे चांगले वाचक होते चांगले वाचक होते चांगले वक्ता पण आहेत माझे वडील उत्तम वक्ता आहेत छान भाषण देतात ते माझी आई जर तिला कधी गायनाचं गायनाची आणि ह्याची संधी तिला क्लाससुद्धा लावायला मिळाली पण तिचा गळा अत्यंत गोड गळा आहे तिचा म्हणजे तिला जर योग्य वयात योग्य जर प्रशिक्षण मिळालं असतं तर ती उत्तम गायिका असती माझी आई सो त्यांनी बेसिकली एक शिस्त लावली की लक्षात हे बघा शरीर वेगळं असतं आणि कपडे वेगळे असतात करेक्ट कपड्यांच्या पाठीमागे नसतं पळायचं फर्स्ट पहिला शरीर पाहिजे की ज्याच्यावर ते कपडे चढवले जातात यु नो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट शिक्षण आहे तर अभ्यास महत्वाचा आहे तर मी जेव्हा या फील्डमध्ये आले तेव्हा मला लक्षात आलं की मला जर प्रकर्षाने पहिल्यांदा काय गोष्ट करायची आहे ती म्हणजे हे फील्ड आणि अभिनय क्षेत्र जे आहे आणि मुळात अभिनेत्री असणं म्हणजे काय आहे हे आहे ह्याचा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास म्हणजे लिटरली काही शारीरिक अंगीक नाही वाचिक अभिनय किंवा काही अशा पद्धतीचे मी थिओरीज शिकलेले नाहीये मी खूप बघत गेले खूप काम बघत गेले खूप ऑब्झर्वेशन स्वतःच वाढवत गेले जगभर सिनेमा पण जागतिक सवय मी मी काही वेळा हे सांगितलेलं आहे की देर वॉज अ वन फेज जेव्हा माझ्याकडे अठरा महिने काम नव्हतं हो अठरा महिने माझ्याकडे शुर जोगवा नंतर कारण जोगवा रिलीज राहायची होती आणि मी मुंबईमध्ये कशी राहणार काय होणार मला माहीत पण नव्हतं अठरा महिने माझ्याकडे काम नव्हतं पण मी अठरा महिने काय केलंय मी सकाळी उठायचे सकाळी उठले की ब्रश करताना एक फिल्म लावलेली असायची मी मी ती फिल्म संपली की नाश्त्याच्या वेळेला माझी दुसरी फिल्म सुरू व्हायची की मी वॉकला बाहेर जायचे वॉक वगैरे करून यायचे जेवणाची वगैरे काय जेवण तेव्हा जास्त खायचोच नाही ते, ते मूर्खासारखं एक वेड डायट करण्याची पद्धत चुकीचं डाएट करण्याची पद्धत बेसिकली त्याच्यामुळे जे मेल ते मिक्स करून आपलं खाल्लं वगैरे की लगेच दुसरी फिल्म बघा तिसरी फिल्म बघायची मी एका दिवसात सात आठ एवढ्या फिल्म्स बघायचं फिल्म बघायची म्हणजे नेमकं काय करायची मला माहीत नव्हतं तेव्हा मला फक्त कुणीतरी सांगितलं होतं की फिल्म बघायच्या पण मी सांगते की मी जवळपास एक दोन तीन महिन्यानंतर असं झालं होतं की मी समजा जुलियर रॉबर्ट आहे ज्युलियर रॉबर्टची पहिली फिल्म कुठली दुसरी फिल्म कुठली तिने तिसरी फिल्म कुठली तर मला प्रत्येक अभिनेत्रीचा कामाचा ग्राफ लक्षात यायचा अँड जे जोली असेल मेरिल स्टेप असेल स्मिता पाटील असतील शबाना आझमी असतील त्यांची पहिली फिल्म कुठली होती त्यांच्या सगळ्या बायोग्राफीजवरनं सगळ्या याच्यावरनं त्या शोधायचं की त्यांनी क्रमाने कुठल्या फिल्म केलेल्या आहेत आणि देन यू अंडरस्टँड तर ते जेव्हा आपण सगळ्या एकसांना बघतो ना तेव्हा त्याचा एक काहीतरी एक वेगळा इम्पॅक्ट होतो तुमच्यावर तुम्हाला कळायलाच लागतं की बेसिकली हे काय केलेलं आहे या नटीने म्हणजे जिया फिल्ममध्ये परफॉर्म करणारी अँजेलिना जोली पुढे सॉल्ट फिल्ममध्ये अशी कशी म्हणजे काय तिने तिच्यामध्ये चेंजेस झाले एकदम ट्रान्सफॉर्मेशन आहे तर तो रॉनेस आणि तो तर त्यातल्या खूप नट आहेत ज्यांनी रॉनेस टिकून स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे बट देर आर फ्यू ज्यांनी स्वतःला पॉलिश करता करताच एक वेगळ्या पद्धतीचं झूम पकडलेलं आहे सो अशा खूप नट्या मोनिका बलूची असो किंवा कोण अशा खूप नट्या ज्या आहेत त्यांची कामं इरानियन ॲक्ट्रेसेस आहेत त्यांची कामं सगळी बघायची त्यांच्या पहिल्या फिल्मपासून सगळी आणि छोटे छोटे हे शोधायचे कुठल्या कुठल्या फेस्टिवल्समधले या फिल्म्स आहेत ज्या कुठेही मिळणार नाहीत त्या कुणाकडनं भिका मागून मागून मला बघायच्यात बघायच्यात असं करून त्या बघायच्या वेड्यासारख्या तर ती धुंदी होती अठरा महिने मी फक्त तेवढं काम करण्यात सगळ्या ज्या स्त्रीवादी लेखिका आहेत त्यांच्या सगळ्यांची पुस्तकं मग द बहुवार असेल मग सात पात्र आणि सिनेमोंची पत्रं असतील रिलेशनशिप्सची हे असतील बिकॉज तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीत येतात तुम्ही खूप अपरिपक्व असता त्यामुळे तुमच्याकडे खूप रस्ते असे तुमच्याकडे उघडे असतात तुमच्यासाठी पण एका पॉइंटला तुम्हाला स्कॅटर्ड होऊन मला काय हवं आहे बेसिकली हे तुम्हाला ठरवायचं असतं सो ह्या सगळ्या अभ्यासाने ती खूप मदत झाली मला तुला सिनेमा किती कळला मी असं नाही सांगू शकत की मला सिनेमा कळला असं नाही म्हणू शकत कारण की सिनेमा ही एक अशी प्रोसेस आहे ना की आत्ताही अजूनही कुठली स्क्रिप्ट येते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, का मी कुठल्याही नव्या किंवा कुठल्याही ज्याचा काही मला बॅकग्राऊंड माहीत नाही आहे आणि त्या व्यक्तीच्या फिल्मला मी हो म्हणते हां मग ते का म्हणते कारण की मला काहीतरी एक वेगळं मला ते असं अजून मला ते अंडरलाईन करून सांगता येत नाही पण मला काहीतरी मिळतं त्याच्यातनं आणि मला असं वाटतं की आय विल डू दिस मला एका सीन साठी पण मी सिनेमा केलेत म्हणजे मला माहिती आहे की ह्या पूर्ण सिनेमामध्ये माझं असं असं काम आहे पण हा सीन आहे तो मला आयुष्यात कुठे परफॉर्म नाही करायला मिळणार पण लेंथवर तुला पूर्ण ओळख देऊ शकते डेफिनेटली पण मी तुला असं म्हणतो की ती एवढे जे तो फिल्म बघितले अठरा महिने मग तुझ्यातला बदल तो बाहेर यायला सुरुवात झालेली आहे बाहेर तेव्हा काय झालं तेव्हा सगळं साठवून ठेवत होते कारण तेव्हा प्रोजेक्ट नव्हते हातात त्यामुळे ते सगळं जे बॅलन्स बँक बॅलन्स असं करून ठेवला एसआयपी मी टाकल्या होत्या कधी भाव वधारेल ते आपण बघू पण ते सगळं आतमध्ये होतं आणि अजूनही ते बाहेर निघालेलं नाहीये बट आय एम टेकिंग यू राईट नाव ऑल्सो आजच्या दिवशी पण म्हणाल की मला मी म्हणेन की बॉस की दिस इज समथिंग नो जे म्हणेन की जे जे काहीतरी असं मेंदूने काहीतरी कुरतडून कुरतडून असं शोधलं होतं ते काहीतरी कुठेतरी मिळायला मिळालं असं अजून सापडलेलं नाहीये एका अर्थाने बघितलं गेलं तर हे चांगलं पण आहे कसं माहितीये का की जेव्हा येईल तुझं तू स्वतः खूप बदललेली दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर तू खूप जे काय काम केलं ते खूप असं एकासारख दुसरा रोल नाही आहे त्या सिनेमा पण तू असे नाही केले की दुसरं असं आहे म्हणून तो दुसरा असा असायला पाहिजे असं काही तू केलेलं नाहीये तर हे कसं तू जमवलं की जमत गेलं जमत गेलं हे सगळं जमत गेलं याच्यामध्ये माझं काहीही शून्य श्रेय आहे माझं जर श्रेय असेल एवढंच असेल की मी कधी युनिवर्सकडे अट्रॅक्ट केल्या नाहीत त्या गोष्टी मी युनिवर्सकडे हेच अट्रॅक्ट करत राहिले आयुष्यभर की माझ्या मेंदूला चालना मिळेल असे रोल मला दे जिथे माझा मेंदू कामी लागला पाहिजे जे, जे करताना माझा कम्फर्ट झोन ब्रेक झाला पाहिजे मला ना दिलीप दादा एक गोष्ट आहे मला मला कम्फर्टेबल राहायला नाही आवडत म्हणजे तुझी अस्वस्थता ही चांगल्या कामासाठीची आहे हो मग मी मनाने कधी अस्वस्थ नसते बरं का म्हणजे मी मनाने शांत असते मला ऑफस्क्रीन म्हणाल जर माझ्या वैयक्तिक आयुष्यात म्हणाल तर मला अस्थिरता नाही आहे मला ओ, मला अशा कुठलेही अस्थिर करणारे प्रसंग आहेत ना मी अॅनलाईज करते की हे मला असं अस्थिर करतात आय टेक अ पॉज आय टेक टू स्टेप बॅक मी त्याला ॲनलाईज करते आणि मग आता मला कसं पुढे जायचं आहे असा मी विचार करते माझ्या वैयक्तिक आयुष्यात तेवढं मला सांग पण माझ्या कामाच्या ठिकाणी आहे ना मला असं वाटतं की कम्फर्टेबल नसायला पाहिजे आपण जितके कम्फर्टेबल होत जातो ना म्हणजे आपल्याला वाक्य येत आहेत आणि आपण फटाफट बोलतोय आणि आता झाला सीन वा वा असं वगैरे मला ही सगळ्यात भयानक सिच्युएशन वाटते मला असं वाटतं की हां ते मला माहीत नाही की काय होणार पण पण मला एवढं माहिती आहे की मला एवढं माहिती आहे की जे खूप कम्फर्टेबल आहे ना म्हणजे लोकांना बघायला कम्फर्टेबल असू देत पण आतनं तुमचं काहीतरी हल्ले हल्लं पाहिजे जर त्या ह्याची हे आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही सीनला म्हणजे काम जेव्हा येतं ना बेसिकली तेव्हा ऍक्टर असा काहीच डिसाईड करू शकत नाही नाही वी आर सेकंड क्रिएटर येस ते मुळात एका दिग्दर्शकाने आणि लेखकाने त्याच्यात पेरायला लावल त्यामुळे आमची जी कलाकृती आहे ती सगळी त्या रायटर आणि डिरेक्टरने दिलेल्या कॅनव्हास पेपर आम्ही exactly. त्या कॅनव्हासच्या बाहेर जाऊ शकत नाही यू काँट गो बिकॉज तुम्ही ते डिस्टॉर्टेड पेंटिंग वाटेल सो ती त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला काय त्या म्हणून मी म्हणाले की अजूनही जे आतमध्ये आहे ते बाहेर निघायला त्या कॅनव्हासची मी वाट पाहते पण त्यासाठी तू दिग्दर्शकाची वाट बघते की लेखकाची मग ते कॉम्बिनेशन आहे इट्स ऑल अबाउट टीम उत्तम टीम तुम्हाला पाहिजे जोरम मध्ये आय कॅन्स हे की एक लूप होता एक, एक ट्रान्स होता माझ्या कामामध्ये जो मी जो मी खूप आतनं फील करते की तो फार वेगळ्या पद्धतीचा ट्रान्स होता आणि तो, तो ट्रान्स मजेशीर होता ती नशा मजेशीर होती दॅट आय कॅन से डेफिनेटली बट अजूनही ती भूक आहेच तुझ्याकडे सिनेमी येतात कशी समजा आता बहात्तर एक मैल सारखा सिनेमा आला किंवा इतर काही तुझ्याकडे येतात ते कसं काय प्रोसेस आहे तुझी मला नाही माहिती माझ्याकडे कसं तुझ्याचकडे काय येतात असं पण आहे का की अगोदर दुसरीकडे गेले मग तुझ्याकडे आलं असं काही मी तुम्हाला सांगू का दादा मला आता हे आत्ता मी पहिल्यांदा असं काहीतरी बोलते आहे मला घरात बसून मी कुठे लपून बसले ना तरी माझ्याकडे काम येतं म्हणजे याचा तो, 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 तो टॅलेंट कॉन्फिडन्स लोकांपर्यंत पोहोचलं आहे माहित काय मला माहित नाही दिलीप दादा पण आता देवाशिष माखिजा देवाशिष माखीजाने माखीजा आजी नावाची फिल्म दिली ज्याला खूपच क्रिटिकली अक्लेम्ड फिल्म आहे ती आणि त्या फिल्म मध्ये त्याने मला कॅरेक्टर दिलं पण एका मध्ये बट त्या माणसाने मला किती मध्ये त्याने भोसले केला धूमपताका हो, के धूम केला असे हो, सगळे हिंदी हो, सिनेमे केले पण त्याने या जोरमच्या फिल्मला त्या तो हट्ट लावून बसला होता की स्मिता काम करणार म्हणून याच्यावर स्मिताजी को रिप्लेस नाही कर सकता कोई वो करेंगी काम इसमे आणि त्याने असं सांगितलं की आज मी आजीमध्ये इन्जस्टिस केलं त्यांच्यावर की मी त्यांना कुठेतरी असं बोलवलं होतं सो मेरा ड्यू है वो उनको देना आणि त्याने जोरम दिला आता ही भावना देवाशिषच्या मनात कशी निर्माण झाली हे मला नाही माहिती आहे पण मला असं वाटतं की इफ यू आर जेन्युन म्हणजे प्रत्येक ग्रुप असतात मला असं वाटतं प्रत्येक एनर्जी अट्रॅक्ट करणारे ग्रुप असतात जर तुम्ही जेन्यून आहात ना तर तुमच्याकडे तुमच्या कष्टांकडे जेन्युनली पाहणारे लोक तुम्हाला भेटतात तुम्हाला सापडतात पण अशाच वेळेला तू सिंग भेटनमध्ये सुद्धा दिसते तेही आलं मला हे बघा मला प्रत्येक पद्धतीचे सिनेमे करायचे तुम्हाला सांगतो मला विनोदी धाटणीचे सुद्धा सिनेमे करायचे मला प्रचंड मला आवडतात म्हणजे माझ्या जे पर्सनली जे, जे मला ओळखतात जो आमचा मित्र मैत्रिणींचा जो कंपू आहे ते सगळे म्हणतात की का तुझ्याबद्दल असा कोणी विचार करत नाही मी म्हटलं डोळे नाहीत ना काय करायचं तसे असं म्हणून म्हणत तर म्हणजे अगं चष्मे लावतांना आता तर बेसिकली सिंगम रिटर्न्स जो आहे तो मला मी अमेरिका फिल्म करत होते माझी जी इंटरनॅशनल फर्स्ट इंटरनॅशनल फिल्म त्याचा जो डिरेक्टर आहे प्रशांत नायर सो so, अगेन मी तुम्हाला सांगते की दीज डिरेक्टर्स ना दे आर माय बँक बॅलन्स हो oh. म्हणजे प्रशांत नायर ज्याने फायर बाय ट्रायल आता जी सिरीज जी खूप गाजली पण तो दिग्दर्शक पण अजूनही आमच्यामध्ये मेल एक्सचेंज आहे की आय एम जस्ट वेटिंग टू वर्क विथ यू अगेन मी परत काम करायला मी सो दीज ह्या सगळ्या ज्या रिसिट आहेत ना या दिग्दर्शकांच्या मिळणाऱ्या त्या तुम्हाला कुठेही जात नाही आणि माझं असं आहे ना दिलीप दादा मला आत्ता सोशल मीडियावर काय दिसतंय किंवा आत्ता कुणाचं काय चाललंय कुणाची काहीतरी खूप मस्त हिट फिल्म गेली आहे किंवा कुणाकडे तरी खूप आली आहे या गोष्टी या, मला बॉदर करत नाहीत हो मला शून्य बॉदर करतात या गोष्टी कारण मला सगळं वाटतं की हे सगळे टाइम ट्रॅव्हलमध्ये एव्हरीथिंग इज ट्रॅव्हल एव्हरीथिंग इज ट्रॅव्हलिंग समवेअर सो तुम्हाला तुमचा रस्ता माहिती आहे तुम्हाला तुमचं क्षितिज माहिती आहे तुम्हाला कुठल्या झाडाखाली विसावा घ्यायचा हे माहिती आहे तुम्हाला किती उन्हात रापायचं हे माहिती आहे तर मग तुम्हाला तुमच्या प्रवासाचं काहीच वाटत नाही आणि मग तुमचं आजूबाजूला लक्ष देत नाही मला काय माझा प्रवास मला धुंदीत एन्जॉय करायचा आहे मी जेव्हा माझं वय होईल जेव्हा मी सत्तर वर्षाची ऐंशी वर्षाची किती वर्ष जगणार आहे मला माहित नाही जे पण काही आहे जितके वर्षाची असेल ना तेव्हा असा मागे वळताना असा प्रवास इंटरेस्टिंग वाटला पाहिजे गिल्ट नाही राहायला पाहिजे आयुष्यात कुठल्या पण तू आता तुझ्या सगळ्या प्रवासामध्ये असे अनुभव पण आहे की एकीकडे एक एक तू साठी तिकडे विदर्भामध्ये उन्हामध्ये जाते आणि त्याच वेळेला सिंगर साठी तुला तो सगळा लवा जमा एवढं मोठं युनिट आणि त्यामध्ये आपण हरून जाऊ की काय किंवा असं थोडीशी म्हणजे तुझ्या नेचरला न होणार असं काहीतरी आहे मग हे कसं हे अनुभव कसे आहेत तुझे हे अनुभवामध्ये विरोधाभास खूप दिसतोय हो म्हणजे हो, तो तो मला एक खूप छान इंटरेस्टिंग नाना पाटेकरांनी दिलेला सल्ला आहे जो मला कायम डोक्यामध्ये आहे म्हणजे नानांनी मला सांगितलं होतं की ही फिल्म झाली आहे ना आता विसरायची हो त्यात अडकून नाही किती छान सांगितलं त्यांनी मला किती छान किती क्लॅरिटी आली मला आयुष्याला ते एका वाक्यातच म्हणाले की आता ही झाली ते घडून गेलं तुझ्याकडनं ते झालं ते विसरायचं दिस इज सो ब्युटिफुल जर मी बहात्तर मैलमध्ये किंवा जर मी जोगवामध्ये किंवा जर मी पांगिरामध्ये अशी अडकून राहिले असते तर मी पुढच्या कुठल्याच फिल्म करू शकणार नाही किंवा मग तर मी जोरम नंतर पुढे फिल्मच केल्या नाही पाहिजे मला असं वाटेल की अरे बापरे ह्याला काहीतरी तुम्ही पुढे पुढे ताकदीचं काहीतरी मिळायला पाहिजे इज no, नॉट टू तुम्हाला माहित नाही आजचा दिवस असा आहे आजचा उद्याचा दिवस असा आहे हे बी दे आणि नाना पाटेकरनी केलेलं कौतुक नाना सरांचं मला मी खूप मला मला ग्रॅटिट्यूड आहे एकतर खूप आदर आहे त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे मला कशासाठी हे आदर आहे मी सांगते दादा आपण पाट्यांमध्ये इन जनरल आपल्या पैस पर्सनल बैठकांमध्ये आपण यार स्मिता मला तू आवडतेस यार स्मिता मला तू अभिनेत्री म्हणून आवडतेस यार स्मिता मला नाना पाटेकर ही पहिली व्यक्ती होती ज्यांनी मीडिया समोर माझ्या कामाला ॲप्रिशिएट केलं फर्स्ट पर्सन कारण की ते खूप मला मला असं वाटतं की मी जे पर्सनल जर तुमच्याबद्दल काही बोलती आहे ना तेच मी कॅमेऱ्यावर बोलेन मला विचारच नाही येणार की हे बोलण्याने काय होईल हे होईल ते होईल असला कुठलाही काय म्हणू आव आवेश माझ्यामध्ये नसतो मला असं वाटतं की जे आहे तेच असायला पाहिजे वगैरे हां आता काही गोष्टी आपण गाळू कारण की काही लोकांना अर्धेच टेक्स्ट जर लोकांपर्यंत पोहोचले तर ते त्यांच्या त्यांच्या इमारती बांधतात म्हणून आपण गाळू पण इन जनरल आपण मोर ऑर लेस ते बोलू नाना पाटेकर ही पहिली व्यक्ती आहे जिने मीडियासमोर माझ्या कामाला ॲप्रिशिएट केलं अँड आय कांट टेल यू दादा मला त्यावेळेला इतका कॉन्फिडन्स मिळाला होता बहात्तर मेला की कुणीतरी पहिल्यांदा आयुष्यात माझ्या कामाबद्दल कॅमेरासमोर बोललं यार कारण पर्सनली तर सगळेच म्हणायचे छान केलं छान केलं कॅमेरासमोर कोणी नाही बोलायचं त्यामुळे थँक्यू तर म्हणजे मी त्यांना कधी हे कम्युनिकेट नाही केलं आहे पण त्यांनी आत्मविश्वास वाढवला माझा पण त्या सिनेमातल्या विषयाबद्दल काय म्हणशील बहात्तर मैल बहात्तर इज अ लाईफ स्टोरी जगण्याची गोष्ट कणव संघर्ष म्हणजे मला मला जेवढं आहे की बहात्तर मैल नंतर मला आयुष्याचा एक वेगळाच रियालिटी चेक जो मिळाला जो खूप गरजेचा होता माझ्यासारख्या मुलीला कारण माझं आयुष्य असं तसं फ्लरी तेन <laughs> असं अशा पद्धतीचं होतं बहात्तर नंतर एक आयुष्याचा रियालिटी चेक मिळाला म्हणजे राधाक्का जेव्हा म्हणते ना की कुणीतरी तुझी वाट पाहत आहे म्हणून तुझ्या प्रवासाला अर्थ आहे या असू क्या कुणी बी आय बाप भाऊ बहीण तुझ्या पाठीशी उभं राहणार नाही बरं का एकला जाळात उभा राहशील बाबा ही आयुष्याची फिलॉसॉफी आहे आपण वाचताना गोष्ट अशी वाचतो की एक माकडीने आपल्या मुलीला मुलाला कडेवर घेते कमरेवर ठेवते कडेवर घेते पाणी वर, 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 वर आलं तर डोक्यावर ठेवते पण जेव्हा तिच्या नाकापर्यंत पाणी येतं तेव्हा तिला खाली टाकते आणि स्वतःवर जाते सो दिस इज दिस इज वॉट रियालिटी ऑफ लाईफ यू कान डिनाय दॅट सो बहात्तर मैल एक प्रवास या सिनेमाने मला आयुष्य शिकवलं त्याच्यातली प्रत्येक फिलॉसॉफी त्याच्यातलं राधक्कातने बोललेलं प्रत्येक वाक्य जे आहे ना ते माझ्या आयुष्यातल्या काही प्रसंगांमध्ये मला अजूनही रिलेट होताना दिसतं अँड दॅट फिलॉसॉफी इज अल्टिमेट फिलॉसॉफी म्हणजे इतका रिॲलिटीचे एक माणसाला हा असायलाच हवा त्यामुळे आयुष्य ना सोपं होऊन जातं साधं होऊन जातं त्याची गरज आहे आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे एकूणच जी नातेसंबंध आणि हा जो सगळा गोंधळ सध्या झालाय खूप त्याच्यामध्ये हे मला अजून एक तुझ्या बाबतीत घडलेलं दिसतं की तू जर करिअरच्या सुरुवातीपासून तुला ना असे हेवी कलाकार जे बौद्धिक कलाकार ज्याला म्हणतो की जे सिनेमा माध्यमाचा चांगल्या पद्धतीने विचार करतात व्यवसायापेक्षा माध्यमाचा करतात वाचन चांगलं आहे साहित्याचं अर्थात भाषा चांगली आहे अशा कलाकारांबरोबर कलाकारांचा संवास लाभला तुला याकडे आता तू कसं बघते का कसं बघशील मला कायम असं वाटतं की तुम्हाला संत ही तुम्हाला पाहिजे संत संगती हवी मला एक वेळ कुठला माणूस माणूस म्हणून कसा मी निर्बुद्ध माणसांबरोबर मला जमतच नाही म्हणजे मला माझा डायलॉगच होत नाही माझं कॉन्व्हर्सेशन होत नाही आणि जेव्हा मला असं कळतं की हे कॉन्व्हर्सेशन कुठे जात नाही आहे तेव्हा मी बंद पडते आणि मी काहीतरी एक्सप्रेशन देऊन तिकडनं निघून येते सो so बेसिकली uh, मला इनिशियल स्टेजपासून माझ्या हे अगेन ते बहुतेक डेस्टाईन असेल किंवा काय असेल पण मला कायम हुशार माणसं माझ्या आजूबा आणि फक्त क्रिएटर्स किंवा मेकर्स किंवा ज्यांच्याबरोबर मी काम केलं अशी माणसं नाही माझे मित्रसुद्धा माझ्या मैत्रिणीसुद्धा सगळ्या हुशार आहेत एक त्यांच्यामधला असा एलिमेंट काढावा की जो युनिक तुम्हाला पुढच्या कुठल्याही पन्नास बायकांमध्ये दिसणार नाही अरे वा एक असा एलिमेंट माझ्या मित्रांमध्ये मा काढावा की जो तुम्हाला युनिक कुठल्या ह्यांच्यामध्ये दिसणार नाही आणि मला कायम बुद्धी अट्रॅक्ट करते मला बुद्धिमान माणसं हो, प्रचंड जस्ट मला आकर्षण आहे त्यांच्याबद्दल मला बुद्धी कायम कुठली मती बाई असो स्त्री पुरुष कोणी असो लहान बाळ असो जे बुद्धिमान आहे मला प्रचंड अट्रॅक्ट करतं मला असं वाटतं हो, की दिस इज वॉट समथिंग यु you नो know. <laughs> म्हणजे पहिले अट्रॅक्शन इंटेलेक्च्युअल पाहिजे मग शारीरिक पाहिजे हो अगदी डेफिनेटली म्हणजे बुद्धीची भूक भागली पाहिजे मग पुढे आपल्याला असं दिसत की समाजामध्ये दिसत की ना शारीरिक आकर्षण हा पहिला मुद्दा दिसतो दिसतोली इट्स क्वाईट नॅचरल म्हणजे तुम्ही शारीरिक आकर्षण दोन्ही कडनं दिसतो कधी 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 असं स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की ती तो मुलगा देखणा कसा आहे तो पुरुष पुरुष बघण्यापेक्षा तो त्याचं ते, ते फिगर्स बघतात किंवा त्याची गाडी आहे का त्याचं बँक बॅलन्स किती असेल हे जास्त बघितलं जातं आणि पुरुष जेव्हा स्त्रियांकडे बघतो मोस्टली असं की तो फिगर की ती मला कशी वश होईल किंवा ती माझ्याकडे कशी अट्रॅक्ट होईल अशा पद्धतीने विचार करतो पण तू जरा वेगळा विचार मांडतेस मला असं वाटतं की इट इज शरीराचं आकर्षण शर। कुठल्याही शरीराबद्दल आकर्षण वाढलं इट इज क्वाईट नॅचरल प्रोसेस नॉर्मल प्रोसेस आहे ती पण मला आत्ता असं म्हणजे आत्ता आत्ता असं माझ्या मला माहीत नाही आता किती वर्ष झाली किंवा काय वगैरे पण जेव्हा तुम्ही काही वाचनात किंवा याच्यात तुम्हाला गोष्टी येतात ना शरीराचं आकर्षण आहे ना शेवटी ती इट इज अ काय म्हणतात ती खूपच कमी वेळापुरती प्रोसेस आहे म्हणजे एखादा देखणा चेहरा आहे तुम्ही स्क्रीनवर पण बघा हाँ. तुम्हाला कळत एखादं नाक असे, 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 आहे डोळे असेत ऊठ असेत कान असेत गळा असाय हे सगळं असं आहे बाबा पॅकेज असं कळलं पंधरा मिनिटांनंतर तुमची क्युरिसिटी बंद होऊन जाते पण अशा पद्धतीच्या विषया किती दो, डोक्या डोळ्याची डोळ्यातनं मिळणारं ते सुख आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत इफ यू आर मीटिंग शारीरिक आकर्षण आहे तुम्ही एकदा भेटाल दोनदा भेटाल आठ वेळा भेटाल दहा वेळा भेटाल ते संपणार आहे एका पॉईंट नंतर पण मुद्द्याला मी तुला दोन प्रश्न करतो दो। अशा पद्धतीच्या गोष्टींवर किंवा आपल्याकडे चित्रपट का नाहीत यायला पाहिजेत हा तर कसं आहे हा रिलेशनचा विषय आहे माझं असं म्हणणं असं होतं की आपण ज्या नायक नायिका म्हणून जेव्हा बघतो तेव्हा ते स्क्रीनवर कसे एकमेकांना सूट दिसतात किंवा काय हेच फक्त बघतो फिजिक्स बघितलं जातं त्याचं देखणे पण बघितलं जातं पण त्यांची इंटेलेक्चुअल जी एक्सप्रेशन्स आहे ते बघून अशा थीम का नाही बनत आपल्याकडे मला असं वाटतं की बनायला पाहिजेत माझं असं म्हणणं आहे इफ आय एम दर मी जर त्या ते बॉक्स फिलअप करण्यासाठी जर मी कारणीभूत असते तर आय विल डेफिनेटली आय विल बी द फर्स्ट पर्सन जो तो बॉक्स फिलअप करेल कारण की खूप दोन माणसांमधला जो एक्सचेंज असतो ना शारीरिक एक्सचेंज हा एक फक्त पार्ट असतो पण त्याच्यापेक्षा जास्त एक काही ब्युटिफिकेशन असतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर आ, रीडर फिल्म बघितली आहे का तुम्ही नाही एक फार आउटस्टँडिंग फिल्म आहे रीडर आपली टायटॅनिकची हिरोईन काय नाव आहे तिचं केट विन्सलेट केट विन्सलेट आणि एक छोटा मुलगा दहा अकरा वर्षाचा बारा वर्षाचा मुलगा आहे तो अशी फिल्म आहे ते पूर्ण सिनेमामध्ये निवड आहेत तुम्हाला अच्छा पूर्ण सिनेमामध्ये ते न्यूड आहेत ते तुम्हाला मध्ये आंघोळ करताना दिसतात ते तुम्हाला कधीही काय 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 करताना दिसतात तुम्हाला पण तुमचं जराही त्यांच्या शरीराकडे लक्ष जाते व्हेरी गुड का जात नाही माहितीये का तुम्हाला कारण की ती व... वयाची एक तरुणाईचा टप्पा ओलांडून बाईपणाकडे गेलेली ती बाई आणि अकरा वर्षाचं त्या मुलामध्ये असलेलं आकर्षण हा एक्सचेंज दोघांमध्ये जे काही घडत आहे ना भावनिक लेवलवर जे काही आहे ना ते इतकं इंटरेस्टिंग so आहे की तुम्हाला त्या रिलेशनशिपची ब्युटीस तुम्हाला वलगरच वाटत नाही ते सो बेसिकली माझं म्हणणंच नाही आहे शारीरिक कुठल्याही अशा दृश्यांना किंवा यांना माझं म्हणणंच नाही आहे माझं म्हणणं असं आहे की त्याच्या पलीकडे तो फक्त पार्ट आहे तो फक्त ट्वेंटी पर्सेंट असेल त्याच्या पलीकडे रिलेशनशिप खूप काही बोलतं खूप काही घडतं मग मी रिसेंटली उदाहरण देईन मी रानबाजार पाहिला रिसेंटली आणि त्याच्यामध्ये रानबाजारमध्ये फार इंटरेस्टिंग आहे तर ते सगळं स्कॅडलवरचं आहे सिक्स स्कॅन्डलच आहे ते तो सगळा असा विषय पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन त्या एका वेगळ्या क्रिकेट जगामध्ये तो दिग्दर्शक तुम्हाला जायला भाग पाडतो दॅट समथिंग ट्रिगर्स मी खूप ट्रिगर मला आणि मग मला असं मिळालं की या देर आर कॉन्टेंट की जे हळूहळू हळूहळू तुम्हाला ते घेऊन जातील कारण की ना असा एक कुठल्या तरी पॅची माझं असं म्हणणं आहे आता हे बोल्ड स्टेटमेंट असेल दोन लोकांमध्ये जेव्हा केस होतो ना तेव्हा ती इंटिमेसी फक्त त्या दोन लोकांना माहिती असते सर exactly. दिग्दर्शकाने त्या इंटेन्सिटी ती इंटिमसी आहे त्या इंटिमसी आणि त्या इमोशनल लेवलपर्यंत त्या पात्रांना नेऊन ठेवलेलं नाहीये ना तर तो, तो किस वलगर वाटणार पण त्या इमोशनल एन्झायटी आणि त्या इंटिमसीपर्यंत जेव्हा दिग्दर्शक घेऊन जातो ना तेव्हा तुम्हाला तो किस कधीही वलगर वाटणार नाही एक्झॅक्टली exactly. कधीही वलगर वाटणार yes. पण तुम्ही ती इंटिमसी अचीव्ह करत नाही तुम्ही तो इमोशनल जो स्तर आहे जो लेवल आहे ती अचीव्ह करत नाही आणि फक्त तुम्ही त्या दृश्यांचा आधार घेऊन तुम्ही ती इंटिमसी दाखवण्याचं तर त्या दोन विरोधा भास असलेल्या विरोधी गोष्टी आहेत त्या अँड इट इज नॉट गोईंग टू वर्क सो मला असं वाटतं की कुठलंही आलेलं इट इज अ किस किंवा दोन पात्रांमध्ये होणारी फिजिकल इंटिमसी हे त्यांचं एक्सप्रेशन आहे अँड दॅट इज वन ऑफ द एक्सप्रेशन दॅट ती इंटिमसी आणि तो किस म्हणजे त्यांचं रिलेशनशिप नसतं सो so, ते त्या त्या फ्लुएन्स त्या सगळ्या त्या प्रवाहामधल्या एका भागासारखं आलं पाहिजे ते पॅची नाही वाटलं पाहिजे जे बहुत करून पॅची वाट पण आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं समजा मराठी सिनेमामध्ये एखादं चुंबन दृश्य असेल किंवा बिकिनीमध्ये हिरोईन असेल किंवा स्विमिंग पूलचं तर काय होतं माहिती ना की त्याचं प्रदर्शन मला काय शब्द कळला ना तुला प्रदर्शन ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच कसं ते लोकांसमोर मांडलं जातं मला असं वाटतं की अगेन ते त्या सगळ्या प्रवाहामध्ये न दाखवता जातात त्याला जर एक तुम्ही जाहिरातीचा भाग बनवलात भाग बनवला जातो किंवा तुम्ही त्याला एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याला एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी म्हणून असं की हे असं काहीतरी आहे तर बघा तर आय डोंट नो आता हा मेकर्सचा टेक आहे का हा डिस्ट्रीब्युटर्सचा टेक आहे ठीक आहे मार्केटिंगचा भाग आहे मला मी फक्त क्रिएटिव्ह कारण की माझा तो फोटे आहे त्यामुळे मी फक्त क्रिएटिव्ह पर्स्पेक्टिव्ह बोलू शकते पण माझं असं म्हणणं आहे की आय एम टेलिंग यू आयुष्यात मला कधीही किसिंग सीन करायला मिळाला मला माहिती आहे मी शून्य अनकम्फर्टेबल असणार कॅन्डल मार्च मध्ये निलेश दिवेकर बरोबर माझा इंटिमेट सीन होता एक आणि म्हणजे सेट वरचे सगळे लोक ऑकवर्ड होते आणि मी सगळ्यांना कम्फर्टेबल करत होते हो वन वॉज ऑकवर्ड एव्हरीवॉन फक्त माझं डिरेक्टर आहे मी खरं सांगते या इन्क्लुडिंग निलेश मी त्याला फटका मारला एकदा की अरे तू काय म्हणजे ये असा उभा राहा वगैरे वगैरे का मी ऑकवर्ड नसते आय एम टेलिंग यू बिकॉज तुमच्या इथे फिट झालं पाहिजे पात्राचा तो सरावाचा भाग आहे exactly. पात्राची जर मांड उचलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे yes. पात्राची जर पाणी वरण्याची पाणी पिण्याची किंवा उठण्याची बसण्याची एक लकब आहे तर पात्रांचं हे एक नॉर्मल एक कृत्य आहे ते का असं ऑकवर्ड वाटेल पण मग ते त्या फ्लोमध्ये आलेलं असेल तर ते कधीही ऑकवर्ड वाटणार आहे इट शूड कम इन फ्लो मला माहिती आहे मी हजार टक्के ऑकवर्ड असणार आहे त्या गोष्टींसाठी बरं तुरजी आता एक स्पेस तयार होते ओळख तयार होते या सगळ्या प्रवासामध्ये एक म्हणजे ग्लॅमरच्या मागे न लागणारी अभिनेत्री हो का <laughs> मला आवडतंय हे ऐकायला तुमच्याकडनं काय म्हणणं कारण आता कसं झालं माहिती ना की आज सोशल मीडियामुळे काय झालं तुला सांगतो मी सोशल मीडियामुळे ना दिखाऊ माझी ही गाडी माझं हे फार्म हाऊस की मी इकडे फिरायला गेले मी अशी बिकिनीमध्ये दिसते मी अशी साडी ह्याचंच हॅमरिंग चाललंय पण त्याच्यामध्ये न दिसणारी दिसू नये अशी वाटणारी यापुढे दिसणार नाही असा एक विश्वास असणारी असं एखादच नाव आहे स्मिता तांबे म्हणजे <laughs> आतापर्यंत प्रवासावरनं काढलेला मी माझा निष्कर्ष थँक्यू <laughs> सो मच so दिलीप दादा मला फार दिलीपदाय की तुम्ही अशा पद्धतीने बघितलंय माझ्या कामाकडे कारण मी मग म्हणत होतो की तू एकासारखा दुसरा सिनेमा नाही गेला एकासारखी कॅरेक्टर म्हणजे ते टाळत आलेले तू कॅरेक्टर तुझा शोध घेतात असं आता वेगळ्या भाषेत मला म्हणावं लागेल मी दिलीप दादा ह्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणेन कारण की देर आर फ्यू फिल्म्स ज्या मला माहिती आहेत की ज्या मी करून आल्यानंतर मी खूप रडली आहे घरी घेऊन देर आर फ्यू फिल्म्स मग माझा नवरा आणि मी वी आर फ्रॉम सेम पर्ट तो एन एस डी पासआउटी आणि मी मग माझा नवरा आणि मी असं म्हणालो की आ, एक अॅनालाइज अ खुदको करना पडेगा की फॉर्च्युनर मी घुम रे पॉसिबिलिटी नाही आहे का माझ्याकडे हो मी कधीच विकत घेतली असती फॉर्च्युनर मी कधीच बंगलासुद्धा विकत घेतला असता ज्या हिशोबाने बहात्तर मैलनंतर माझ्याकडे सिनेमे येत होते किंवा काय आहे आणि द ते होणार नाही आहे का ते होणारसुद्धा आहे असं नाही आहे पण मला असं माहितीये की एक उत्तम कलाकृती करून आल्यानंतर ज्या पद्धतीने ज्या समाधानाने मी माझ्या घरातल्या बेडवर झोपते ना ते समाधान मला बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये मिळत नाही हो व्हेरी गुड आणि आय एम व्हेरी सेल्फिश अबाउट माय हॅबिट्स मी एका गोष्टीसाठी खूप सेल्फिश आहे ते म्हणजे माझ्या अभिनेत्री होण्यावर खूप सेल्फिश आहे मला असं वाटतं की मला मग त्या बाकीच्या गोष्टी खूप छोट्या वाटतात मग उदाहरणार्थ मामी फेस्टिवलला नस नाही घालून गेले मी पंधरा हजाराचा पंचवीस हजाराचा ड्रेस पण मला एवढं माहिती आहे की माझी तीन हजाराची पाच हजाराची जी कुठली साडी आहे ती तिथे उठून दिसणार आहे कारण की मी आतमधनं आनंदी आहे ती घालून मग देर आर लॉड ऑफ पीपल्स जे मला ओरडतात की तू पी आर करत नाहीस तू हे करत नाहीस तू असं करत नाहीस तू करत नाही मी करणार नाही आहे का हो मी करेन बट इट शूड कम ऑर्गॅनिकली मला कुठेतरी ओरडून जाऊन सांगावं असं वाटतं की मी हे 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 ते 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 हे मी ते करतीये मी असं असं करते आहे त्याने येणारं जे काम आहे ना ते काम मला ज्या पद्धतीचं काम हवं आहे ते नाही आहे सो मला ज्या पद्धतीचं काम हवं आहे ना ते माझ्या कामातनं काम बघूनच येणार आहे म्हणजे एक वेगळा निष्कर्ष जर काढायचा झाला तर रेड कार्पेटवर दिसण्यात तुला रस नाही आहे मला ॲक्शन आणि माझ्या कटच्या मधला जो पिरियड आहे ना त्याच्यामध्ये मी जगातली सगळ्यात आनंदी आणि सगळ्यात सुंदर स्त्री असते आय फाउंड माय सेल्फ सो ब्युटिफुल वेन आय वॉज गिविंग टेक मला असं वाटतं की हे जगातलं सगळ्यात ब्युटिफुल काम आहे दुसरी गोष्ट एक उत्तम म्हणजे मी माझ्या सगळ्यात बेस्ट मुवमेंट सांगते आयुष्यातल्या काय असतात माझा बेस्ट सीन जेव्हा काहीतरी जे मला जे काहीतरी मी ठरवलं आहे आणि ते काहीतरी ऑर्गॅनिकली विथ इट हेल्प ऑफ टीम होताना दिसतं ना तेव्हा तो सीन संपतो आणि मग जयराम माझा खूप साऱ्या सिनेमांना बॉय असतो तर ते त्याला माहिती आहे की अशा मॅडम जातात बाजूला म्हणून मी अत्यंत कोपऱ्यात कोणीही नाही आहे तिकडे खुर्ची टाकते माझी डेव्हिड ऑफ कॉफी असते आणि माझं एक त्याच्याशी रिलेटेड गाणं असतं ते गाणं पूर्ण मी शांतपणे ऐकते आणि आय सेलिब्रेट दॅट मुवमेंट गाणं कॉमन आहे की नाही नाही अशी वेगवेगळी गाणी आहे तर खूप oh, <laughs> मुवमेंटला अनुषंगून अशी आणि ते मी गाणं ऐकते मला त्या मुवमेंटला जे वाटतं ते गाणं ऐकते आणि ती माझी कॉफी अँड आय सेलिब्रेट माय सीन आय डोंट वेट फॉर अदर्स टू कम अँड विल टेल मी आ हा 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 का काय सीन केलास मी लोकांची वाटच पाहत नाही सेलिब्रेट करायला आय सेलिब्रेट माय सेल्फ आय डोंट वेट फॉर अदर्स टू कम किंवा कुणाच्या तरी कॉम्प्लिमेंट्स येतील कुणीतरी फिल्म जसं जोरम आहे जोरम जो फिल्म जेव्हा मी पहिलं स्क्रीनिंग मा मीला पाहिलं ना तेव्हा मी कारण की आय एम टेलिंग यू मामीच्या स्क्रीनिंग म्हणजे जोरमचं पहिलं स्क्रीनिंग आदल्या दिवशी मी एका माणसाचा जीव वाचवत होते okay. या मी एका माणसाचा जीव वाचवत होते आमच्या बिल्डिंगमध्ये एक इलेक्ट्रिशियन होता तो इलेक्ट्रिशियन पडला काही फुटावरनं आणि मला फोन आला मी एका रिडिंगमध्ये होते आणि रिडिंगनंतर मी जाणार होते की मामीला मला एक ड्रेस घालायचं तर मी तो कुठलं तरी कोलॅबमध्ये जुळत ती ट्रायल करायला मला जायचं होतं की तो मी उद्या घालणार आहे असं म्हणून आणि मला फोन आला अँड दॅन मी गेले त्या हॉस्प हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेले तर ते त्याची बायको कडवाचोडत होता त्या दिवशी त्याची बायको दहावीतली मुलगी ते छोटंसं त्यांचं मूल आणि जो त्याचे वडील अशी चार माणसं होती त्यांच्याकडे रिक्षाचेही पैसे नव्हते हॉस्पिटलमध्ये यायला घरामध्ये आजूबाजूंच्या गणनं आले होते ते मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि डॉक्टर मला म्हणाले की हे काही तास आहेत अरे बापरे हां मी म्हटलं काय तर ते, ते म्हणाले हो काही तास आहेत मी म्हटलं कशावरून निष्कर्ष काढला तर ते, ते म्हणाले की नाही आम्हाला जे इन जनरल वाटतं म्हटलं त्यांना पण नाही अजून ठेवलं आहे तुम्ही काही नाही आहे ते पंपिंग त्यांना हे करून इंजेक्ट करून आतमध्ये जे कृत्रिम पंपिंग हा बाय हँड देतात ते तशा पद्धतीचं देत आहेत किंवा काय आणि पूर्ण ब्लडने ते भरलेले होते असे आणि मी माझं सगळं कॅन्सल केलं आणि मी म्हटलं की मला माझं बेस्ट टू बेस्ट हंड्रेड पर्सेंट या माणसासाठी द्यायचं आहे त्यांना एक कॉल्ड अभिजित पानसे की तू काही मदत करू शकतो का मग त्यांना गव्हर्नमेंट शताब्दी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळालं आणि मग तिकडे गेलो आणि रात्री साडेबारा वाजता त्यांना थोडंसं स्टेबल होऊन आणि तेव्हा खूप मदत केली त्या मनसेच्या लोकांनी जेन्युनली मदत केली आणि साडेबारा वाजता त्यांना सी टी स्कॅन झाला आणि कळलं की जेवढं डेंजर वाटतंय तेवढं डेंजर नाही आहे ही ही विल सर्वाईव्ह देन मी रात्री अडीच वाजता घरी आले आंघोळ करून कारण की पूर्ण माझं विचित्र अवस्था होती सगळी आंघोळ करून मी झोपले सकाळी उठले परत हॉस्पिटलमध्ये गेले परत आले आणि मग मी मामीच्या स्क्रीनला काय तर कुठली तरी साडी कुठल्या <laughs> तरी हे उचला नेसा आणि जा बट आय वॉज सो हॅपी कारण की मी एक वेगळं काम करून आले होते सो मामीचं स्क्रीनिंग जेव्हा झालं ना तेव्हा सुद्धा रात्री मी अशी टॅक्सीने निघाले टॅक्सी एकतर मला ती पिवळी आणि काळी टॅक्सी मला प्रचंड आवडते एक असोसिएशन आहे त्या ज्या काच खाली करून जे हवा येते आतमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी गंमत आहे तर मी त्या टॅक्सीत बसले होते आणि मी म्हटलं की यार काय पाहिजे असे सगळे चेहरे हटवत होते सिनेमा बघितल्यानंतर लोकांचे प्रेक्षकांचे रिॲक्शन्स अशा सगळ्या आठवत होत्या आणि विक्रमादित्य मोटो वॉज सेंग सिंग आय कुडंट टेक ऑफ माय आईज ऑन यू वगैरे अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स वगैरे तर मी म्हटलं की काय तर म्हटलं की असं आहे तर मी एकटी बाय रोड माझं माझं स्क्रीनिंग सेलिब्रेट करत मी आले होते तर मला असं वाटतं की असं you know, देर आर लॉट ऑफ मुवमेंट्स की ज्याच्यामध्ये आपण इतके यु नो सेलिब्रेट करू शकतो देर आर लॉट ऑफ मुवमेंट्स इन युअर लाईफ सेलिब्रेट करू शकतो मला कळत नाही माणूस असं काय टार्गेट ठेवतो की हे हे झाल्यानंतर मी ते ते करेन ते ते अरे द यू कॅन सेलिब्रेट यु नो आता यू कॅन सेलिब्रेट बट आय डोंट नो माणसं इतकी कंजूसी का करतात सेलिब्रेट करण्यामध्ये आणि थर्ड आहे एशियन फिल्म फेस्टिवलचा तुझा अनुभव तू त्याला हे होती संतोष मित्र माझा त्याच्यामुळे ऍक्च्युअली त्यांनी संतोष पाठारे त्याने मला ज्युरी म्हणून आणि ज्ञानेश झोटिंग आणि मी असं दोघांनी मिळून बट दॅट ते ते जे ज्युरी म्हणून काम करणं आहे ना आणि त्याच्या अनुषंगाने ज्या फिल्म तुमच्या हाताखालनं जातात दिलीपरा दॅट इज सो अमेझिंग अशा फिल्म अशा लोकांची कामं कुठल्या तरी साऊथचा कुठतरी ऍक्टर आहे बापरे काय परफॉर्म केलं आहे त्याला आम्ही जे बेस्ट ॲक्टर दिलं ती ॲक्ट्रेस आहे तिने काय परफॉर्म केलं आहे Uh, भिजॉय पोरी म्हणून ज्या फिल्मच्या ज्या ॲक्ट्रेस सिनियर ॲक्टर्स त्यांना आणि ती साऊथची जी ॲक्ट्रेस आहे त्यांना विभागून दिलं होतं आम्ही uh, आत्मा पॅम्फलेटला बेस्ट फिल्म दिलं होतं आणि ज्ञानेश आणि मी वी वेर सो तेव्हा मी म्हणालोच सुद्धा दिस वॉज फर्स्ट टाइम की ज्युरीज वेअर सो ऑन पेज की जे मला वाटत होतं तेच त्याला वाटत होतं व्हेरी गुड जे त्याला वाटत होतं बघ आम्हाला असं वाटलं की दिस इज वी डेड सम गुड जॉब बट ज्युरी होणं सोपं नाही आहे हे मलाही कल्पना आहे कारण मी काही ठिकाणी इट्स व्हेरी डिफिकल्ट आपण रॅपिड फायर कडे जाऊया अरे बापरे असं आहे का काही नाही सोप आहे okay. अगदी बापरे चला नीट बसते <laughs> सातारा पुणे मुंबई सातारा सातारा इज माय कोर मुंबई इज माय काय म्हणू ते माझं शरीर आहे आणि पुण्यात माझं मन आहे मल्टीप्लेक्स ओटीटी ओटीटी आय ना बट टी आय नाय नाव आय कॅन सी अगेन ओटीटी आय वॉन्ट टू एक्सप्लोअर मल्टीप्लेक्स वेर आय वॉन्ट टू फ्लारिश जोगुआ दुसर। जोगुआ। आपला चित्रपट आणि जगभरातील चित्रपट आपला चित्रपट आपला चित्रपट आपण नीट केला तर जगभराच्या चित्रपटांसाठी तुम्ही तयार असाल प्रशांत नायर उर्मिका देवाशिष मखीजा जोरम बापरे परत सांगा प्रशांत नायर, नायर अमरिका अँड देवाशिष माखीजा जोरम दोन्हीही माझे प्रिय आहेत दोन्ही प्रिय बट देवाशिष आय हॅव टू गिव्ह हिम आणि बरोबर अजून एक फिल्म करायची आहे त्यामुळे प्रशांत यू हॅव टू वेट मीडिया सोशल मीडिया मीडिया म्हणजे जो तो बेस आहे तो बेस मीडिया बिकॉज सोशल मीडिया इज अ टिशू पेपर पर नाना पाटेकरनी तुला दिलेली जी गिफ्ट आहे ती आता आहे का जो एकडे मी ती पर्स नाही आहे ते आम्ही दाखवले असते आमच्या नोटेवर आपली मी नानांच्या बद्दल तर तुम्हाला आय एम ग्रेटफुल आणि त्यांनी जे आपल्या घरातली वडीलधारी माणसं कायम अरे पास झालास का वगैरे असं <laughs> म्हटल्यावर आपल्या खिशातली नोट काढून देतात अशी नानांनी मला एक छान शंभराची नोट दिली होती दॅट इज सो अमेझिंग मला इतकी मला असं खूप असं भरून आलं होतं की दिस इज वॉट द युनिक गिफ्ट आय गॉट येस थँक यू तर स्मिता तांबे आज आमची ठाकूर विचारणार मधील ही आमची खास विशेष सेलिब्रिटी मी म्हणणार नाही अभिनेत्रीच म्हणेन पण बोलता 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 तू खूप व्यक्त झाली बिटवीन द लाईन सुद्धा खूप बोललेली आहेस आता <laughs> लोक कशा पद्धतीने त्याचा स्वीकार करतात त्याच्याकडे पाहतात हे जाणून गेला आम्हाला आवडेलच पण छान गप्पा झाल्या आपल्या मी तर म्हटलं तर समाधान आहे म्हटलं तर असं वाटतं की हा फक्त आपला ट्रेलर होता मेन पिक्चर अजून बाकी आहे <laughs> तर रसिक हो तुम्हाला आमची ही मुलाखत कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कळवालच आणि इट्स म्हणजे डिजिटल चॅनलमधील हॅट सॅट ठाक्रू विचारमध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असेल आता मी सेलिब्रिटी शब्द वापरला त्याकडे तुमचं लक्ष असेलच बाय बाय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका